हाय फ्रेंड्स, जॉब अलर्ट एंड करियर गाइड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण एका नवीन रिक्रुटमेंटबद्दल जाणून घेऊया. इंडियन नेव्ही भारतीय नौदलामध्ये एक नोकरीची सुवर्ण संधी आहे. 10वी पास विद्यार्थीसाठी एक जॉब ची एक चांगली संधी इथे आलेली आहे. टोटल वॅकन्सी 300 जागा आहेत. 300 जागांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. इंडियन नेव्हीने अनमॅरिड कॅन्डिडेटकडनं ॲप्लिकेशन मागवलेले आहे सेलर पदासाठी. त्यांची ती बॅच आहे एप्रिल 2022 चालू होणार आहे. त्यासाठी इलिजिबल कंडिशन्स काय आहेत, पात्रता काय आहे आपण ते बघूया. कुठलाही अनमॅरिड कॅन्डिडेट जो 10वी पास आहे, अनमॅरिड कॅन्डिडेट अशा कॅन्डिडेटकडनं त्यांनी ॲप्लिकेशन मागवलेलं आहे. 300 जागांसाठी ॲप्लिकेशन आहे. प्रत्येक राज्यामधनं काही जागा भरण्यात येणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन्स काय दिली आहे त्यांनी. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास, एक नाही मॅट्रिक्युलेशन्स एक्झामिनेशन्समधलं 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पे स्केल काय असणार आहे आपण ते बघूया. पे स्केल तुम्हाला पे अँड अलाउन्सेस त्यांनी दिलेलं आहे. ड्युरिंग द इनिशियल ट्रेनिंग पिरियड स्टायपेंड तुम्हाला 14,600 मिळणार आहे. ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला स्टायपेंड असणार आहे 14,600 रुपये पर मंथ. अँड सक्सेशन्स कम्प्लेशन्स ऑफ द इनिशियल ट्रेनिंग, म्हणजे तुमची ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला लेवल 3 पे मिळेल. आणि लेवल 3 पे आहे इनिशियली पेमेंट असणारे 21,700 ते 69,100 तुम्हाला पेमेंट मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला बेसिक पे म्हणजे DA पण मिळू शकतो 5,200 रुपये. म्हणजे इथे चांगल्या प्रकारे सॅलरी असणारे तुम्हाला ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर. ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला जवळजवळ 21,000 जास्त सॅलरी मिळू शकते. आता सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे आपण ते बघूया. सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं, तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये, म्हणजे आता सध्याला जी कंडिशन्स आहे कोरोनाची, म्हणून त्यांनी मॅक्झिमम कॅन्डिडेट सिलेक्ट करण्याचे ठरवलं आहे 1,500 ओके एक्झामिनेशनसाठी. म्हणजे पूर्ण कंट्रीमधनं स्टेट वाईज त्यांचा जो कोटा असेल त्यानुसार 1,500 कॅन्डिडेटला त्यांच्या 10 मार्क्सच्या मेरिटनुसार सिलेक्ट करणार. आणि अशा कॅन्डिडेटला रिटर्न एक्झामसाठी बोलवणार ओके. त्यांची रिटर्न एक्झाम होणार आहे, नंतर मेडिकल एक्झाम होणार आहे. आणि रिटर्न एक्झाममध्ये जो विद्यार्थी पास होईल, मेडिकल एक्झाममध्ये विद्यार्थी पास होईल, अशा 300 कॅन्डिडेटला ते लोक सिलेक्ट करतील. एकूण 1,500 पैकी 300 कॅन्डिडेट निवडल्या जाणार आहे. त्यांनी तसं सांगितलेलं आहे की मॅक्झिमम त्या लोक सध्याला 1,500 कॅन्डिडेटला अपॉइंट करतील एक्झामिनेशनसाठी, निवड करतील त्यांच्या 10 मार्क्स बेसिसवरती. 1,500 कॅन्डिडेटला ते एक्झामिनेशनसाठी बोलवतील आणि त्यापैकी 300 कॅन्डिडेटला त्यांच्या रिटर्न एक्झामच्या बेसवरती आणि फिजिकल मेडिकल टेस्टनुसार त्यांची निवड केली जाणार. म्हणजे फिजिकल फिटनेसची पण तुम्हाला इथे टेस्ट द्यावी लागणार. नंतर हाऊ टू अप्लाय, अप्लाय कसं करायचं आहे, तर अप्लाय इथे तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन फॉर्म इथे स्वीकारले जाणार नाही आहे. तर ऑनलाईन अप्लाय तुम्ही कुठे करणार, त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, joinindiannavy.go.in ह्या वेबसाईटवरती जाऊनच ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुरुवात 29 ऑक्टोबर 2021 होणार आहे. ते लास्ट डेट आहे 2 नोव्हेंबर 2021. म्हणजे तुम्हाला 3 दिवस इथे ॲप्लिकेशनसाठी दिलेलं आहे. 3 ते 4 दिवस तुम्हाला इथे ॲप्लिकेशनसाठी दिलेलं आहे. या 4 दिवसामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट होते 29 ऑक्टोबर 2021 ते लास्ट डेट आहे 2 नोव्हेंबर 2021 तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन करताना तुम्हाला इंडियन नेव्ही joinindiannavy.go.in या वेबसाईटवरती जाऊन तुमचा ईमेल ID असणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट नंबर सगळं तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन्स, लॉग इन विथ रजिस्टर्स ईमेल ID एक नाही करंट अपॉर्च्युनिटीवरती क्लिक करून ॲपल्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये तुम्ही करू शकतात. फोटो अपलोड करायचा, साइन्स वगैरे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स पण तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. आता ह्यामध्ये तुमचं एक्झाम कधी होणार आहे, एक्झामसाठी रिटर्न एक्झामसाठी ते तुम्हाला अनाऊन्स करतीलच नंतर. त्यासाठी काही डेट दिलेली नाही की रिटर्न एक्झाम केव्हा कंडक्ट करतील, पण रिटर्न एक्झाम झाल्यानंतर फिजिकल फिटनेस नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 2 नोव्हेंबर 2021 लास्ट ॲप्लिकेशन होणार आहे. आणि त्यांनी एक इन्फॉर्मेशन दिली त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये, काय सांगितलं आहे, इट इज मॅन्डेटरी टू सबमिट अ निगेटिव्ह RT-PCR लॅबोरेटरी रिपोर्ट ऑफ COVID-19 फ्रॉम गव्हर्नमेंट ICMR. म्हणजे तुम्हाला एक्झामच्या अगोदर ॲट द टाईम ऑफ द रिटर्न एक्झामिनेशन्स रिपोर्ट शुड बी अ डेटेड मॅक्झिमम
72 hours प्रायर टू रिपोर्टिंग द डेट, म्हणजे तुम्हाला रिटर्न एक्झामच्या अगोदर 72 तास अगोदर RT-PCR टेस्ट करणं बंधनकारक आहे. तुम्हाला तसा निगेटिव्ह रिपोर्ट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला एक्झामला अलाव करतील, नाही तर तुम्हाला एक्झामला बसायला देणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी एक्झामला जाणार आहेत त्यांनी आपली कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे, तसा तो रिपोर्ट त्यांना तुम्हाला त्यांच्याकडे सबमिट करायचा एक्झामच्या अगोदर. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ, करिअर ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.